जैन मित्रांनो मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपण आता पी एस यू बँकचं अॅनालिसिस या ठिकाणी करणार आहोत तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्ही व्हिडिओला स्किप करायचं नाही कारण की व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला तर महत्त्वाच्या लेवल ज्या असतात त्या तुम्हाला माहीत होत नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती पण नक्की हिट करायचं आहे जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांचे नोटिफिकेशन पण तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी मिळत जाणार त्यामुळे तुम्ही बेल आयकनला पण नक्की हिट करायचं आहे तर मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण बघितलेलं होतं की पी एस यू बँक बीज जे होतं त्याचा फायनल क्लोज झालेला होता जवळजवळ अठ्ठावन्न रुपयाला अठ्ठावन्न रुपयाला पी एस यू बँक बीजने या ठिकाणी फायनल क्लोज दिलेला होता आणि गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय पी एस यूमध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग त्यामध्ये आपण जर बघितलं बँका म्हणजे जो हा इंडेक्स बनलेला आहे पी एस यू बँक इंडेक्स तर याच्यामध्ये असतात बारा स्टॉक तर त्या स्टॉक मध्ये आपल्याला तेजी येताना दिसते म्हणजे खूपच चांगल्या प्रकारची रॅली या पीएसयू बँक इंडेक्सने दिले आणि त्या पीएसयू बँक इंडेक्सला आपण कव्हर करत असतो पीएसयू बँक बीजद्वारे आपण ईटीएफ बाय करत असतो जर आपल्याला त्या इंडेक्समध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा स्विंग ट्रेडिंग करायची असेल तर आपण ईटीएफ बाय करत असतो तर या पीएसयू बँक इंडेक्स बँक इंडेक्समध्ये खास करून बँका ज्या येत असतात ज्यांचं वेटेज जास्त असतं एक म्हणजे एसबीआय आणि दुसरं म्हणजे बँक ऑफ बरोडा बाकीचे पण बँक आहेत कॅनरा बँक बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक तर त्यांच्यामध्ये पण आपल्याला चांगली तेजी येताना दिसते आणि त्याचा फायदा आपल्याला मिळवायचा असतो म्हणजे ई टी एफद्वारे आपण डायरेक्ट स्टॉकमध्ये गुंतवणूक न करता आपण काय करत असतो पूर्ण इंडेक्समध्ये पूर्ण इंडेक्सला कव्हर करत असतो म्हणजे प्रत्येक स्टॉकमध्ये आपली गुंतवणूक होत असते आता त्यामधली एखादी बँक जर खाली येत असेल पण इंडेक्सवरती जाणारच कारण की ज्यांचं वेटेज जास्त असतं ते इंडेक्सला वरती घेऊन जाणारच मग त्या ठिकाणी आपल्याला काय फायदा मिळत असतो मग त्या पी एस सी बँक बीचचाच आपण या ठिकाणी आता ॲनालिसिस करणार मागे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हा ईटीएफ टी एफ साईडवेज आहे या ठिकाणी जर ई टी एफने ब्रेकआउट दिला तर चांगल्या लेवल आपल्याला ले बघायला मिळू शकतात म्हणजे जेवढा वेळ ई टी एफने या ठिकाणी घालवलेला असतो तेवढंच टार्गेट आपलं बनवत असतं मग ते टार्गेट होते आपले छप्पन्न रुपयांचे छप्पन्न रुपयांचे आपले टार्गेट होते ते टार्गेट पण आपल्याला मिळाले म्हणजे तुम्ही टूलच्याद्वारे या ठिकाणी जर हे टार्गेट काढले तर जवळ तिथपर्यंतच निघून येतात इथे टूलद्वारे पण तुम्ही हे टार्गेट काढू शकतात की हा जो इटेप होता एका रेंजमध्ये होता त्याचा ब्रेकआउट जेव्हा दिला तर तेवढं टार्गेट आपल्या या ठिकाणी बनत असतं मग ते टार्गेट होतं आपलं या लेवलपर्यंत म्हणजे छप्पन्न रुपयांपर्यंत हे आपलं टार्गेट बनवत होतं तेवढं टार्गेट पण मिळालं आणि ब्रेकआउट दिल्यानंतर पण खूपच चांगल्या प्रकारची रॅली या इटेपने दिलेली आहे म्हणजे जो जो हाय जर याचा तर आपल्याला आपल्याला बारा ते साडेबारा टक्क्यांचे रिटर्न या ई टी दिलेल्या आहेत आता प्रत्येकाने ती रॅली कॅच पण केलेली असणार आपण जी स्ट्रॅटेजी वापरत असतो तीन चार टक्के प्रॉफिट आलं की बुक करणं त्यानंतर दुसऱ्या डिमॅटमध्ये ई टी एफ बाय करणं असं जर केलं आपण तर आपलं प्रॉफिट मिस होत नाही त्या ठिकाणी प्रत्येक स्विंगला आपण त्या ठिकाणी कॅच करत असतो आता काही जणांना वाटत असेल की इंडेक्स आता इथून खाली येणार पण आपण मार्केटमध्ये मा चालू असलेला मोमेंट आहे त्याला कॅच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता काही जण म्हणणार की जेव्हा हा ई टी एफ खालील तेव्हाच मी बाय करेल पण जर हाच ई टी एफ दहा ते बारा टक्क्यांनी जर वरती गेला तर तर आपलं प्रॉफिट मिस होत असतं जर तुम्ही करंट प्राइसला ई टी एपला बाय केला अठ्ठावन्न रुपयांना जर आय ई टी एफ खाली आला तर तुम्ही त्यामध्ये ॲव्हरेज करू शकतात किंवा तीन चार टक्क्यांनी खाली आल्यानंतर दुसऱ्या डिमेटमध्ये त्याला बाय करू शकतात दुसऱ्या डिमेटमध्ये त्याला तुम्ही बाय करू शकतात काही अडचण नसते जेव्हा रिव्हर्सल होतो तुम्हाला चांगला प्रॉफिट तो देऊन जात असतो त्याच्यामध्ये आपण एसआयपी पी करत राहिलं पाहिजे म्हणजे अजून मधून टॉपअप करत राहिलं पाहिजे चांगलं प्रॉफिट त्यामध्ये पण मिळतं आणि वरती गेला आपण करंट मार्केट प्राईसला जर ई टी बाय केलं इथून जर वरती गेला तर आपण त्या स्विंगला पण कॅच करत असतो दहा बारा टक्क्यांचं जे प्रॉफिट मिळतं ते आपलं सुटत नाही आपण तिथं प्रत्येक वेळेला प्रॉफिट बुकिंग करत जात असतो हा फायदा आपल्याला आप होत असतो आपण स्ट्रॅटेजीनुसार जर काम केलं तर आपल्याला लॉस होत नाही प्रॉफिटच होतं जर ए टी एपमध्ये आत्ताच्या वेळेला बाय करायचे असेल इथे बाय करू शकतात काही जणांना वाटतं की नाही आय इंडेक्स पण ऑल टाईम आहेवरती ई टी पण ऑल टाईम वरती मला इथे बाय करायचं नाही करेक्शन मध्ये बाय करायचंय मग ते करेक्शन कुठपर्यंत तर या मध्ये सपोर्ट जो असणार पहिला पहिला सपोर्ट जो आहे छप्पन्न रुपयांचा हा असणार पहिला सपोर्ट आणि एक स्ट्रॉंग सपोर्ट जो असणार या आय टी एफ मध्ये ही लेव्हल असणार आहे जिथून ब्रेकआउट दिला होता ती लेवल असणार आहे स्ट्रॉंग सपोर्ट पुन्हा बावन्न रुपयांची बावन्न पॉईंट पन्नासच्या आसपास आपण लेवल पकडूया ती ही स्ट्रॉंग सपोर्ट असणार आणि त्यानंतरचा सपोर्ट जर बघितला आपण तिसरा सपोर्ट तिसरा सपोर्ट जो असणार अठ्ठेचाळीस आए। प... ते एकोणपन्नासच्या दरम्यान म्हणजे एकोणपन्नास रुपये आपण पकडूया इथे अठ्ठेचाळीस पॉईंट ऐंशी आहे एकोण एकोणपन्नास आपण राऊंड फिगरमध्ये पकडू तर हे महत्वाचे सपोर्ट असणार तुम्हाला जा वाटतंय की नाही इंडेक्स आहे ऑल टाईम वरती ईटीएफ आहे ऑल टाईम वरती मला इथे बाय करायचं नाही मग करेक्शनमध्ये बाय करायचं मग ते करेक्शन किती तर जवळ छप्पन्न रुपयांच्या आसपास आलं तर तुम्ही पहिलं लॉट तुमचं लावू शकता त्या ठिकाणी पहिलं लॉट लॉट म्हणजे काय तुमच्याजवळ असलेली रक्कम समजा समजा जर तुमच्याजवळ एक लाख रुपयांची रक्कम आहे तुम्ही तिला चार भागात केलं तर पंचवीस हजारांचा पहिला लॉट तुमचा लागणार ह्या जागेवरती छप्पन्न रुपयांवरती किंवा करंट मार्केट प्राइसला पुन्हा करेक्शन झालं तीन चार टक्क्यांचं तीन चार टक्के किंवा चार्टनुसार तुम्हाला वाटतं हा मोठा सपोर्ट आहे जोपर्यंत ह्या लेवलला ईटीएफ येत नाही तोपर्यंत मी बाय करणार नाही म्हणजे जेव्हा ईटीएफ बावन्नच्या लेवलला येणार तिथंच मी काय करणार बाय करणार टप्प्या टापे टप्प्यामध्ये म्हणजे तुमच्याजवळ एक बॅकअप असतो समजा तुम्ही आताच्या वेळेला जर एक लाख रुपयांची पूर्ण रक्कम या लेवलवरती लावली कुठे छप्पन्न रुपयांना आणि ह्या इंडेक्समध्ये आणि ह्या इंडेक्समध्ये करेक्शन होत गेलं पंधरा टक्के वीस टक्क्यांचं कारण की व्हॉलेटाईल असतो हाय इंडेक्स पण पीएसयू बँक व्हॉलेटाईल आहे खूप याच्यामध्ये करेक्शन आलं पंधरा वीस टक्क्यांचं ताबडतोब तुम्हाला तुम या एक लाखांमध्ये पंधरा ते वीस टक्के निगेटिव्ह रिटर्न दिसणार तुमच्याजवळ बॅकअप पण नसतो टॉपअप करण्यासाठी टॉपअप करण्यासाठी तुमच्याजवळ बॅकअप पण नसतो त्यासाठी आपण एकाच वेळेला कधीही पैसा लावायचा नाही तीन चार भागात करायचं चा त्याला आणि टप्प्याटप्प्यांमध्ये तपे पैसा लावत जायचा प्रत्येक डिमॅटमध्ये किंवा तुम्हाला आहे नाही मला वेगवेगळ्या डीमॅटमध्ये पण गुंतवणूक करायची नाही मला एकाच डिमॅटमध्ये बाय करायची मग तिथे तुम्ही थोडंसं ॲव्हरेज करू शकतात चार पाच टक्क्यांनी किंवा ह्या ज्या लेवल सांगितल्या मी तुम्हाला त्या लेवलनुसार त्याच्यामध्ये तुम्ही ॲव्हरेज करू शकतात आणि जेव्हा इंडेक्समध्ये रिव्हर्सल होईल खूप चांगलं टार्गेट तुम्हाला तो देऊन जाणार प्रॉफिट मग त्या प्रॉफिटसाठी तुम्हाला थांबता पण आलं पाहिजे असं नाही की तुम्ही जर सहा टक्के निगेटिव्ह रिटर्नमध्ये थांबताय आणि प्लस दोन टक्के रिटर्न आले की तुम्ही काय होतात एक्झिट मारतात ताबडतोब पोझिशनला तिथं होल्ड केलं पाहिजे प्रॉफिटसाठी आपण थांबलं पाहिजे तर आपला पैसा बनेल आपण लॉससाठी होल्ड करतो आणि प्रॉफिटसाठी कोणी थांबत नसतं आता बघा हा जो ब्रेकआउट दिला होता ते बारा टक्के किती जणांनी होल्ड केलं किंवा किती जणांनी टप्प्याटप्प्यांमध्ये गुंतवणूक करत गेले तीन टक्के प्रॉफिट बुक केलं पुन्हा दुसऱ्या डिमेटमध्ये बाय केलं नाही केलेलं कारण की जर तुम्ही या ठिकाणी मध्येच कुठे बाय केलेलं असेल ई आणि जेव्हा याने ब्रेकआउट दिला तुम्ही दोन तीन टक्क्यांमध्ये निघून गेले आणि वाट बघत बसले कशाची करेक्शनची पण ते करेक्शन आलंच नाही इंडेक्स गेला बारा टक्केवरती ईटीएफ टक गेला बारा टक्केवरती तुमचं बारा टक्के प्रॉफिट काय झालं सुटून गेलं या ठिकाणी सुटलं गेलं त्यामुळे काय करायचं आपण आपली जी स्ट्रॅटेजी असते त्यानुसार काम करत चला बघा तुमचा पैसा इथे पण बनणार चांगला पैसा इथे पण बनवत असतो ठीक आहे तर हे सपोर्ट आता तुम्हाला समजलेले असतील पहिला सपोर्ट छप्पन्न रुपयांचा दुसरा बावन्न ते त्रेपन्न रुपये आणि तिसरा जो एक महत्त्वाचा सपोर्ट आहे तो पण एकोणपन्नास रुपयांच्या टेवर हो। ठीक आहे म्हणजे करेक्शन आलं तर जास्तीत जास्त कुठपर्यंत येणार ते कॅल्क्युलेशन पण आपण इथे करू शकतो की आता आता करंट मार्केट पासून जर करेक्शन आलं याही मध्ये करंट मार्केट प्राईस जे चालू आहे तिथून एक मोठं करेक्शन आलं तर किती टक्क्यांचं येऊ शकतं एक स्ट्रॉंग सपोर्ट जो म्हटलं मी तुम्हाला अठ्ठेचाळीस एकोणपन्नास रुपयांचा तर ते करेक्शन सोळा टक्क्यांचं सोळा टक्क्यांचा मग तुम्ही असं नाही की एक दोन टक्के खाली आला ॲव्हरेज केलं असं नाही चांगलं मोठं करेक्शन येऊ द्या मग ॲव्हरेज करत चला कोणताही स्टॉक असू द्या किंवा ईटीएफ असू द्या त्याच्यामध्ये ताबडतोब आवडतो ॲव्हरेज कधीही करायचं नाही जेव्हा तुम्हाला वाटेल की एक महत्वाची लेवल आहे तिथे आपला ईटीएफ सपोर्ट घेऊ शकतो तिथे ॲव्हरेज करत चला रिव्हर्सलच्या वेळेस इथे पण तसंच ॲव्हरेज करत चला असं नाही एक दोन टक्के इंडेक्स खाली आला एक दोन टक्के ई टी एफ खाली आला आणि तुम्ही त्याला ॲव्हरेज केलं म्हणजे तुमचा पैसा पूर्णपणे ह्याच जागेवरती लागून जातोय जिथे तुमचा पैसा जास्त लागायला पाहिजे तिथे लागत नाही आहे ऑल टाईम ह्यावरती ई टी एफ आहे टॉपला आपण कमी पैसा लावला पाहिजे आणि चांगला बॉटम जेव्हा मिळत असतो म्हणजे सपोर्ट मिळत असतो ई टी एफमध्ये आपण त्या ठिकाणी जास्त पैसा लावला पाहिजे जेणेकरून मग आपल्याला रिव्हर्सलमध्ये चांगलं प्रॉफिट मिळतं मध्ये आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळत असतं बरोबर आहे आणि याही टेपमध्ये पण एक फॉर्मेशन तयार झालेलं आहे राऊंडिंग बॉटम फॉर्मेशन इथे तुम्हाला दिसेलच डेलीमध्ये तुम्हाला मध्ये दाखवतो आता हे काय होतं काही वेळेला काही जणांना समजण्यासाठी थोडा अडथळा येतो ज्यांची चार्टवरती पकड नसते त्यांना हे फॉर्मेशन समजत नसतात व्यवस्थित तर इथे परफेक्ट असं राऊंडिंग बॉटम फॉर्मेशन झालं त्यानंतर इथे आय टी एफ कॉन्सल्टेशनमध्ये गेलेला होता म्हणजे एक प्रकारे इथं काय झालं कप अँड हँडल पॅटर्न तयार झाला या जागेवरती एक कप अँड हँडल पॅटर्न तयार झाला अशा प्रकारचा पॅटर्न इथे तयार झाला ठीक आहे तर ह्या पॅटर्नचे टार्गेट जर बघितले ते पण चांगले निघून येत आहे खूप चांगले टार्गेट यायचे मग त्या टार्गेटसाठी आपण थांबलं पण पाहिजे किंवा आपली स्ट्रॅटेजी आहे तीन टक्क्यांची तीन चार टक्के जसं प्रॉफिट तुम्ही घेताय त्यानुसार करेक्शनमध्ये गुंतवणूक आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही प्रॉफिट पण बुक केला पाहिजे हा जो बॉटम होता एकोणचाळीस चाळीस रुपयांचा तिथून जेव्हा याई टेपने ब्रेकआउट दिला इथे असं फॉर्मेशन झालेलं होतं त्याचं टार्गेट जर काढलं आपण तर ते निघून येत आहे पासष्ट रुपयांचा ते टार्गेट कुठपर्यंत निघून येत आहे पासष्ट रुपयांपर्यंत टार्गेट जर बघितले आपण पासष्ट पॉईंट साठ रुपयांचं टार्गेट इथे निघून येत आहे आता पर्सेंटेज मध्ये आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर ते जवळजवळ चोवीस ते पंचवीस टक्के असणार इथून ब्रेकआउट पासून वरती हे किती झाले पंचवीस टक्के आता पंचवीस टक्केमध्ये हिरॅली तर झाली येते तेरा टक्क्यांची हा जो ब्रेकआउट होता इथे हा तेरा टक्क्यांचा होता जवळ किती तेरा टक्के म्हणजे तुम्हाला इथून पण पुढे अठ्णव रुपयांपासून पण पुढे बारा टक्क्यांचं टार्गेट इथं मिळू शकतं बारा टक्के आपण कमीत कमी पकडले दहा टक्के दहा टक्के किंवा बारा टक्के आता मिळेलच असं पण नाही मी एक टार्गेट सांगतोय तुम्हाला या पॅटर्नचं या ठिकाणी जो पॅटर्न बनलेला आहे कप अँड हँडल त्याचं टार्गेट तुम्हाला मी सांगतोय आता ते टार्गेट मिळण्यासाठी तुम्हाला एक दोन महिने लागू शकतो चार महिने पाच महिने सहा महिने पण लागू शकतात हे लॉंग टर्मसाठी झालं काही वेळेला असं पण होतं ना की इंडेक्समध्ये एकाच वेळेला जर रॅली आली तर तो टार्गेट पण देऊन टाकतो तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये पण ते मिळू शकतं जसं इथे ही रॅली आली तशाच प्रकारची वरती रॅली आली तर टार्गेट मिळालं तुम्हाला दोन तीन दिवसातच पण एक लाँग टर्म येऊ असतो की ई टी या ठिकाणी वेळ घालवलेला आहे तर तो तेवढा टार्गेट ऑफ साईडला या ठिकाणी देऊ शकतो आणि स्कोप आहे याच्यामध्ये पी एस यू बँकिंग सेक्टर बघताय तुम्ही नॉन स्टॉप रॅली येते त्याच्यामध्ये कुठेही विकनेस नाही आहे जोपर्यंत विकनेस नाही तोपर्यंत आपण मोमेंटमला कॅच केलं पाहिजे मोमेंटमला आपण कॅच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच ठिकाणी आपला काय बनतो पैसा त्याच ठिकाणी आपला पैसा बनतो तर इथपर्यंतचं टार्गेट असणार आपलं पासष्ट रुपयांपर्यंत टार्गेट असणार ते असणार पासष्ट रुपयांपर्यंत ठीक आहे आता मी तुम्हाला विकलीमध्ये पण घेऊन जातो म्हणजे विकलीमध्ये तुम्हाला क्लिअर होईल एकदम इथे नॉईज असतो छोट्या टाईम फ्रेममध्ये पण मोठ्या टाईम फ्रेममध्ये केलं म्हणजे तुम्हाला समजेल व्यवस्थित आता इथे बघा हे परफेक्ट तुम्हाला पॅटर्न दिसणार कप अँड हँडल पॅटर्न आणि त्याचं हे वरती समजतंय आता करेक्शन आलं तर जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस ते पन्नास रुपयांपर्यंत आपण म्हणू शकतो एक सोळा ते सतरा टक्क्यांचं करेक्शन आलं तर मोमेंटम तर त्याचा कंटिन्यू आहे जोपर्यंत मार्केटमध्ये मोमेंटम असतो ना त्या मोमेंटमला आपण नक्की कॅच केलं पाहिजे समजतंय मोमेंटमला कॅच करत चाला तिथेच तुमचा पैसा बनेल ठीक आहे आणि पीएससी बँक मध्ये खूप चांगल्या प्रकारची रॅली येते तर रॅली रॅलीमध्ये आपण सहभागी पण झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे हा जो ईटीएफ आहे खूप फोलटाईल तुम्हाला ताबडतोब प्रॉफिट पण देऊन जात असतो चांगलं प्रॉफिट या जागेवरती बनत असतं मग टप्प्याटप्प्यांमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये बाईंग आणि प्रॉफिट बुकिंग पण केली पाहिजे तर तुम्हाला या युट्यूपमध्ये आता लेवल समजलेले असतील आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला कॉमेंट पण करत चाला आणि किती जणांनी या पी एस बँक बँकेजमध्ये प्रॉफिट बुकिंग केलं ते पण तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चाला जेणेकरून आपले मराठी बांधव असतील त्यांना पण समजेल की आपण स्टॉक मार्केटमध्ये एक सेफ पद्धतीने पण पैसा कमवू हो शकतो कशाद्वारे ईटीएफद्वारे हे पण त्यांना समजेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद